शीर्षस्थानी न्यायचं असेल तर आता प्रत्येकाला शिवाजी झालं पाहिजे आणि प्रत्येक भगिनीला जिजाऊ झालं पाहिजे असं मत यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केलंय. दारव्हा येथे आयोजित राजमाता जिजाऊ जयंती सोहळ्यात त्या बोलत होत्या. यवतमाळातील दारव्हा येथे राजमाता जिजाऊ जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण केले. यावेळी गवळी यांना तलवार भेट देण्यात आली. राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची झाकी लक्ष वेधून घेत होती. जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. शोभायात्रेत महिला घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन ही लढाई आम्हाला लढवायची आहे असा निर्धार करत आहे. जिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला समोर जायचं आहे हा संदेश आमच्या महिला या ठिकाणी देत आहेत अशा शब्दात खासदार भावना गवळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जयंती निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. जी रॅली या ठिकाणी काढल्या गेलेली आहे आमच्या सर्व मराठा बांधव आणि भगिनींच्या माध्यमातून ती रॅली या ठिकाणी काढल्या गेलेली आहे आणि याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला. काही महिला आमच्या घोड्यावर ते बसून तलवार हातात घेऊन निर्धार करत आहेत की आता ही लढाई आम्हाला लढायची आहे आणि जिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला समोर जायचं आहे हा संदेश या ठिकाणी आमच्या महिला देत आहेत. आणि महिला कुठेही कमी नाहीत. ही महिलांची शक्ती, ही ताकद अशीच वृद्धिंगत व्हावी आणि जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने हा संकल्प या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेऊन जिजाऊंच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा आदर्श समोर ठेवून या समाजाला, समाजातील नागरिकांना आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे बाल शिवाजींनी भक्ती आहे असे शिवाजीराजे आमच्या या काळातल्या जिजाऊंकडनं घडावेत ही अपेक्षा आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले नव्हे तर आपलं मी असं म्हणेल की सर्वस्व लावलं त्या जिजाऊंच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि म्हणून आता या देशाला जर आपल्याला सर्वोच्च स्थानी न्यायचं असेल तर आता आम्हाला प्रत्येकाला शिवाजी झालं पाहिजे आणि प्रत्येक भगिनीला जिजाऊ झालं पाहिजे आणि म्हणून जिजाऊंच्या जयंती निमित्ताने आम्ही हेच व्रत हातामध्ये घ्यावं अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करते. आणि खूप या ठिकाणी न बोलता जिजाऊ काय आहेत, छत्रपती काय आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे हे भावना गवळींनी सांगण्याचं काही कारण नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी ही जयंती फार आनंदामध्ये साजरी करतो. माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मी देते आणि इथेच थांबते. जय जिजाऊ.